बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, व्ही 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी शैला. बघूयात मराठी बुलेटिन मध्ये कुठल्या बातम्या असणार आहेत खास. यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या राडेगाव येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांची 35वी पुण्यतिथी आणि लोहपुरुष तसेच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक राडेगाव शहरातील क्रांती चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी अमर रहेच्या घोषणा केल्या. यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती. व्ही 24 तास करिता अमोल सांगानी, राडेगाव, वडकी. कवठे महाकाळ येथे येणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूकदारांचे हाल होत आहेत. त्यामुळे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने खड्डे चुकवताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. कवठे महाकाळ शहरात रस्त्याचा खड्ड्याने थैमान घातलेला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कवठे महाकाळ ते वरूणकडे जाणारा रस्ता हा कवठे महाकाळ शहरातून जात आहे, मात्र या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने खड्डे चुकवताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक करणारे व दुचाकी चालकांचे हाल होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शहरात वाहतुकीची समस्या आहे. शहरात चौकाचौकात वाहन चालक नो पार्किंगच्या जागेत गाडी लावून वाहतुकीला अडथळा करीत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असा आरोपही नागरिकांनी व्ही 24 तासशी बोलताना लावलेला आहे. कवठे महाकाळ गावचा रहिवासी असून मला ह्या रस्त्यानं रोज यावं जावं लागतं. रस्त्याची एवढी दुरावस्था झाली की रोज गाडी पंक्चर तर होते किंवा काही तर प्रॉब्लेम आलेला असतो आणि रोज ह्या खड्डे पाठीमागे जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये कुणाचं ऑइल चेंबर फुटलेलं आहे, कुणाचं गाडीला ठोकर लागून काही तर प्रॉब्लेम आलेला आहे. तरी त्वरित बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ते तयार करून घ्यावं. मी विठ्रायवाडी येथील रहिवासी आहे. या रस्त्यानं रोज याचा करावं लागतं. हा रस्ता हा गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावर येणे जाण्यासुद्धा खूप अवघड झालेलं आहे. त्या रस्त्यावर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हेच काही समजेना. अक्षरशः पावसामुळे रस्त्यात जात असता आणि आपल्या ज्या रस्त्यावर वाला आल्या लवकरात लवकर या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरच्या पॅचअप काढावेत ही आमची विनंती आहे. रहदारीला खूप मोठा अडथळा या रस्त्यामुळे होत आहे. मी कवठे महाकाळ शहरातला नागरिक आहे, जबाबदार नागरिक आहे आणि आज या रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे. स्वर्गीय आबासाहेबांनी मंजूर केलेल्या हे केलेल्या कामानंतर आज हे रस्त्याचं काम पूर्ण झालं. पण या PWD खातं किंवा जे बांधकाम खातं आहे यांनी परत या रस्त्याची निगा राखलेली नाही. बऱ्यापैकी रस्ता खराब झालेला आहे आणि या खड्ड्यामुळं आज इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. लहान मुलं गाडीवर असतात, फॅमिली घेऊन चाललेलं असतात आणि कुठेही या डबऱ्यामुळं पावसामुळं अंदाज येत नाही का खड्ड्यांचा आणि त्यामुळं गाडी स्लिप होणे पडणे असे प्रकार भयानक वाढलेले आहेत. आणि या बांधकाम विभागाने किंवा PWD खात्यानं हे रस्त्याचे जे पॅचेस आहेत ते लवकरात लवकर मोजवले पाहिजेत. नाहीतर ही जर अशीच जर असे जर प्रमाण वाढत राहिलं तर अपघाताचे प्रमाण वाढेल ह्याला जबाबदार हे बांधकाम विभाग राहील, हे त्यांनी दक्षता घ्यावी ही मी सांगतो. या व्ही 24 तास साठी सांगलीहून सनी लोंढे यांची रिपोर्ट. परतवाडा येथील आगग्रस्त परिवाराला सर्बॉर्डिनेटर इंजिनियर असोसिएशन सहकारी पतसंस्था अमरावती यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. परतवाडा शहरातील लालपूर जवळील निवासी श्री सतीश बाडू अंभोरे व शंकर अंभोरे यांच्या घरी काही दिवसाअगोदर अचानक लागलेल्या आगीमध्ये त्यांचे घर आणि घरातील साहित्य जळून राख झाले. त्यामुळे दोन्ही परिवार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले. या वृत्ताची माहिती मिळताच श्री आंबटकर आणि श्री DB पोटे उपकार्यकारी अभियंता महावितरण यांनी पुढाकार घेऊन या सर्व प्रकारची माहिती गावंडे व श्री राजेश ठाकरे अध्यक्ष सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन पतसंस्था अमरावती यांना दिली. सहकारी पतसंस्थेकडून अल्पशी मदत अंबोरे परिवाराला देण्यात आली.
ज्यामुळे अंबोरे यांना सुद्धा चांगल्या प्रकारे दिवाळी सण साजरा करता यावा हे लक्ष समोर ठेवून पतसंस्थेकडून करण्यात आलेली मदत सणासुदीच्या काळात आर्थिक आणि मानेने खसलेल्या अंबोरे परिवारासाठी महत्वाची ठरली. त्यामुळे सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन सहकारी पतसंस्था अमरावती यांच्याकडून या चांगल्या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांसमोर एक चांगला आदर्शही त्यांनी ठेवला आहे. सहकारी पतसंस्थेकडून नेहमीच आर्थिक दुर्बल व अतिवृष्टी भागातील भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्याचे कार्य नेहमीच करण्यात येते असे श्री गावंडे व ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. एमएससीबी जे ऑफिस आहेत सर, त्यांचे जे इंजिनियर ऑफिसर आहेत, त्यांच्या माध्यमातून जे आम्हाला आता मदत मिळालेली आहे आणि जे त्यांनी सहयोग केलेला आम्हाला, हे आर्थिक मदत त्यांनी जे दिली त्या माध्यमातून आमचं दिवाळीचा सण जे आहे सर थोडंबर सारखं चांगलं होत आहे. कॉलनी परतवाडा येथे राहणारे अंबोरे कुटुंबीय यांचे घर काही दिवसापूर्वी जळाले आणि त्या घर जळाल्यामुळे घरातील ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती आमचे जे इंजिनियर्सची सोसायटी आहे त्यांचे अध्यक्ष श्री ठाकरे साहेब यांना पोटेसाहेबांमार्फत कळली आणि त्यांनी आमच्यासोबत डिस्कशन केलं की बाबा आपण यांना काय मदत करू शकतो. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण डायरेक्शन बॉडी डायरेक्टर बॉडीने एक मीटिंग घेतली आणि त्याच्यावर विचार केला आणि आम्ही असं ठरवलं की पुढे येऊ पाहिलेला दिवाळीचा सण आणि एवढं मोठं एक सामान्य कुटुंब त्यांच्यावर एवढं मोठा आभाळ कोसळलेला आहे, घरातील जीवनोपयोगी वस्तू ज्या आहेत संपूर्ण जळून खाक झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जीवन जगण्याचा मोठा प्रश्न. V24 तासासाठी मोहम्मद अजरुद्दीन, अचलपूर. सिल्लोड तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुष्काळ मागणीसाठी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनात प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान तहसीलदार आणि उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे सांगितले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात यावर्षी पावसाने प्रचंड नुकसान झाले. मका ज्वारी सोयाबीनला कोंब फुटले असून कापूस पिकाचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाहता आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यात अजिंठा, गोडेगाव, बाळापूर, अडणगाव या परिसरातील गावांना भेट दिली व सिल्लोड येथे मोर्चेला प्रचंड गर्दी केली होती. आज आपण पाहतोय का मोठा दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. मकाचा पीक असेल, कापसाचा पीक असेल, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आपण बाजरी आणि ज्वारी पाहिली त्याला चवर लागलेली आहे. ही मकाचे हे हाल झालेले आहे. ही ज्वारीचे कदाचित आपण हाल पाहिले तर ज्वारीचा एक दाणाही राहिलेला नाही. आपण पहा इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर आज मी आमदार निवडून आलो आणि ही भयानक परिस्थिती शेतकऱ्यांच्या महिला भगिनी रडतात आणि अशा या मोठ्या भयानक परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला, काळजी मुख्यमंत्र्याला मी निवेदन दिलं की आपण ताबडतोब पंचनामे सुरू करा. त्यांनी पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. चीफ सेक्रेटरी साहेबांना भेटलो. ही सर्व परिस्थिती माझ्या आयुष्यात अनेक लोकांचे मी संकट पाहिली पण शेतकऱ्याचा इतका मोठा संकट मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. याला सरकारने सरळ हाताने मदत करावी आणि ती ताबडतोब घोषणा करावी जेणेकरून आजच आमच्या तालुक्यामध्ये एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. डायरेक्ट शेतकरी म्हणतात की आता आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने 7-12 पण कोरा करावा. आज शेतकऱ्यापासून ज्या लोकांना मजुरी मिळते तो रोजा मजूर करणारा जो मजूर आहे तोही परेशान आहे. 2-3 रुपये किलोचा धान्य आपल्याकडे अनेक कोट्यावधी मेट्रिक टन आपल्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे. तो लोकांना 2-3 रुपये किलो मानव मी सरकारच्या विरोधात भूमिका घेत नाही. सरकारला जाणीव करण्यासाठी जसा लहान बाळ रडल्याशिवाय त्याच्या आईला कळत नाही का भूक लागलेली आहे, बाळाला दूध पाजावं लागल परत रडू लागला तर दवाखान्यामध्ये न्यावं लागल, ही परिस्थिती माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची. मी शासनाच्या दरबारी मानू लागलो. शासनाच्या विरुद्ध नाही परंतु शासनाला माझ्या मतदारसंघाची परिस्थिती या मराठवाडा आणि विदर्भाचा शेतकरी हवालदिल झालेला आहे. रोज 4 शेतकरी आत्महत्या करू लागले. यांना वाचवण्यासाठी सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा. हीच माझी सरकारला आपल्या माध्यमातून नम्र विनंती. Yeah!
विनंती केली का मी आज नेता निवडीच्या कार्यक्रमाला निवडून येऊ शकत नाही, जाऊ येऊ शकत नाही. मला ज्यांनी निवडून दिलं तोच आत्महत्या करू लागला, तोच जगाचा पोशिंदा आज आत्महत्या करण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला धीर देण्यासाठी त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी हीच माझी सरकारला हात जोडून नम्र विनंती आहे. सत्तेत असो किंवा नसो, शेतकऱ्यांची भूमिका ही शेतकऱ्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना लढणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. V24 तास साठी असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या वतीने आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्टाचार निर्मूलन संबंधित दक्षता जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. सदर रॅली दरम्यान भ्रष्टाचार निर्मूलन बाबत विविध घोषणाबाजी, फलक, पोस्टर, बॅनर, माहिती जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये 100 अधिकारी सहभागी झाले होते. तसेच सदर रॅली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती कार्यालयात पोहोचल्यावर राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. भारताचे पहिले गृहमंत्री आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये आपण हा जो आठवडा आहे हा दक्षता सप्ताह म्हणजे व्हिजिलन्स वीक म्हणून आपण साजरा करत असतो. त्या अनुषंगाने अमरावती परिक्षेत्रातील ECBच्या अधिकाऱ्यांनी तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक विद्यार्थी आणि NCC रॅली काढण्यात आली होती. रॅलीची समाप्ती झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय एकता शपथ म्हणून आपण त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी दिली. आणि याच प्रकारे 5 जिल्ह्यांमधील अमरावती परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा, बॅनर्स किंवा लोकांना ज्याच्याबद्दल जागरूकता करणे, अकोल्यामध्ये आपण एक व्हॅन देखील गावागावात फिरवत आहोत जेणेकरून अँटी करप्शनबद्दल लोकांना अवेअरनेस जागृत होईल, जास्तीत जास्त तक्रारदार स्वतःवर पुढे येतील याच्यासाठी आपण व्यापक प्रमाणे मोहीम देखील घेतली आहे. V24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा V24 तास. नमस्कार. बघत राहा V24 तास, आवाज जनसामान्याचा.